सोलापुरात प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन उत्साहात पार पडलं यावेळी एकशे सत्तरहून अधिक हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती होती हिंदूंवरील वाढत्या आघातांच्या घटना पाहता हिंदू राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पाहणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे यापुढे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक पाऊल टाकणं आवश्यक आहे प्रभावी हिंदुत्वाच्या कार्यासाठी प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन हे हिंदू संघटनाचे व्यासपीठ असल्याचं प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र कोकण गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक मनोज ख्याडे यांनी केलं टाकळीकर मंगल कार्यालय इथं हिंदू जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते प्रारंभी शंकणात करण्यात आला तसंच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती ख्याडे पूजनीय दीपाली मतकर पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि उद्योजक सत्यनारायण गुर्रम मनोज खेडे आदींच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आलं समितीचे विक्रम घोडके यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला अधिवेशनाला सोलापूर धाराशिव लातूर बीड इथल्या एकशे सत्तरहून अधिक हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती होती याप्रसंगी जिल्हा समन्वयक राजेंद्र यांनी हे आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी गटचर्चा देखील झाली यावेळी वरिष्ठ पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी देखील आपले विचार व्यक्त केले तसंच किशोर गंगणे आणि अन्य मान्यवरांनी देखील यावेळी मार्गदर्शन केलं